हरिओम, मी प्रियावीरा परवळकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. माझा अनुभव कोरोना काळातील. माझ्या घरी माझ्या सासूबाऊ बाई सौ अपर्णा परवळकर ह्या शेजारी कोणाकडे तरी जाऊन आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला समजले की ते काका कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यानंतर आम्ही त्यांना क्वारंटाईन केलं, पण 15 दिवसानंतर त्यांना ताप आला आणि त्या पॉझिटिव्ह निघाल्यात. माझे हसबंड आणि दीर दोघेही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी सगळ्या हॉस्पिटलमध्ये धावपळ करत होते, पण कुठेच मिळत नव्हतं. शेवटी बापूंना प्रार्थना केली की घरी तर ठेवू शकत नाही, कारण डायबेटीज पेशंट आहे आणि घरी ठेवलं तर ऑक्सिजन कमी व्हायची भीती. आणि अचानक एका ओळखीच्या ठिकाणी आम्ही फोन केला आणि त्यांच्याकडून समजलं की डोंबिवली पश्चिम येथे जे हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही जाऊन बघा आणि चौकशी करा. तर माझे हसबंड आणि दीर दोघेही लगेच गेले. संध्याकाळी 7 वाजता डोंबिवली पश्चिमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट करण्यासाठी होकार दिला. त्यानंतर सासूबाईंना ॲडमिट केले. 3 दिवसांनी माझे सासरे श्री अशोक परवळकर हे सुद्धा पॉझिटिव्ह आले. आणि दोघांचंही वय जास्त, सासऱ्यांचे वय 78 होते, त्यामुळे परत घाबरलेलीच परिस्थिती. त्याच्यातसुद्धा त्यांना पण तिथे ॲडमिट केल्या गेलं. मग आम्ही या परिस्थितीत सुचितादांना फोन केला की आई वडील दोघेही ॲडमिट आहेत, मग आता काय. तर दादांनी उपासना सांगितली होती, 3 वेळा रामरक्षा, 3 वेळा हनुमान चालीसा. मग ती उपासना तर सगळ्यांची चालूच होती. त्यामध्ये 8 ते 10 दिवसानंतर सासूबाई आणि सासरे दोघांनाही डिस्चार्ज मिळाला आणि सुखरूप दोघेही घरात परत आले. त्यानंतर माझे जे दीर आहेत आणि जाऊ आहेत ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. जाऊ आणि दीर दोघेही हॉस्पिटलाइज झाले. मग माझे हसबंड खूप घाबरले. शेवटी बापूंसमोर दोघेही हात जोडून कळकळीची विनंती केली. संध्याकाळच्या 6 वाजता आम्ही हात जोडून बापूंना म्हटलं की असं आम्हाला होऊ नका देऊ. शेवटी बापूंनी आम्हाला या सगळ्या संकटातून तारून नेऊन, त्यांनीच मला ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढून मला एक जाणीव करून दिली की माझा बापू हा सर्वस्व आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.